फायनल एग्जाम प्रिपरेशन आपला हा पहिला डेमो आहे आजचा. तर परीक्षा कशी असते त्याचं स्वरूप पहिले जाणून घ्या, मग सुरुवात करू आपण. तुम्हाला अशा पद्धतीने तुमची एक एक्झामची स्क्रीन दिसणार आहे. वरती टेबल आहे छोटासा, तुम्ही पाहू शकता सगळेजण. इथं तुम्हाला लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 असे 3 लेवलमध्ये दिलेली आहे. पहिली लेवल सोपी म्हणतात याला, लो डिफिकल्ट म्हणतात याला. दुसरी लेवल याला मीडियम लेवल म्हणतात आणि तिसरी लेवल हाय लेवल. पहिले लेवल हे खूप सोपे प्रश्नांचा संग्रह असतो याच्यामध्ये कधी पण. दुसऱ्या लेवलमध्ये थोडेसे अवघड असतात आणि तिसऱ्या लेवलमध्ये मात्र जास्त अवघड प्रश्न त्यांनी टाकलेले. तर लेवलनुसार मार्क जर पाहिले तुम्ही तर मार्क असे दिसतात, 6, 6, 3, 15 मार्क हे थेरीचे आणि प्रॅक्टिकलचे 14, 14, 7, 35 असे प्रॅक्टिकलचे मार्क आहेत. पहिल्या लेवलमध्ये थेरीचे 6, प्रॅक्टिकलचे 14 म्हणजे एकूण 20 मार्क असतात. दुसऱ्या लेवलमध्ये परत 6 आणि 14, तिसऱ्या लेवलमध्ये 3 आणि 7 असे 15 आणि 35 मार्क आहेत. तर एम एस सी आय टी पास होण्यासाठी कमीत कमी अट ही अशी आहे की थेरीमध्ये 6 बरोबर आले पाहिजे सगळे मिळून, आणि प्रॅक्टिकलचे सगळे मिळून सोडवलेले सगळ्यांपैकी तुमचे कमीत कमी 14 बरोबर आले पाहिजे. 6 आणि 14 बरोबर आले म्हणजे 20 बरोबर आले तर तुम्ही एम एस सी आय टी पास होता. प्रॅक्टिकलमध्ये जर तुम्हाला भरपूर मार्क मिळाले, समजा प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला 30 मार्क मिळाले एकूण आणि थेरीमध्ये तुम्हाला 5च मार्क पडले तरी तुम्ही नापास. म्हणजे कमीत कमी अट काय की थेरीमध्ये 6 बरोबर आले पाहिजे सगळे मिळून आणि प्रॅक्टिकलचे सगळे मिळून 14 बरोबर आले पाहिजे. 6 आणि 14, 20 मार्क जर पडले तर आणि तरच तुम्ही पास होता, नाहीतर तुम्ही नापास होता. थेरीची तयारी करण्यासाठी कृपया थेरीच्या नोट्स लवकरात लवकर घेऊन त्याची तयारी करायची. आता आपण लेवल 1 जाऊ. तर सर्वात पहिले आपण थेरी सोडवायची कधी पण एक्झाममध्ये, म्हणजे आपला वेळ नंतर वाचतो. इथे तुमचा फोटो पाहायला मिळतो, इथे तुमचा काउंटडाऊन म्हणजे वेळ किती बाकी राहिला आहे तुमचं ते पाहायला मिळतं. सर्वात खाली एंड एक्झाम बटन आहे, म्हणजे तुम्ही परीक्षा जेव्हा तुमची संपती तेव्हा एंड एक्झाम करू शकता. शक्यतो एंड एक्झाम करायचीच नाही, संपूर्ण प्रश्न सोडून घ्यायचे मग त्याचा विचार करायचा. आपण सुरुवात करू लो लेवल क्वेश्चन नंबर 1. इथे प्रश्न दाखवलेले आहे, वाचता नसेल तर आपण मॅग्निफाय करूया त्याला. आता प्रश्न वाचता येतो प्रत्येकाला. या सिस्टीम सॉफ्टवेअरवर तुमच्या कम्प्युटरच्या रिसोर्सेस म्हणजे संसाधने व्यवस्थापना करण्याची जबाबदारी असते, ज्याच्यामध्ये प्रोसेसिंग, स्टोरिंग यांचा समावेश असतो. ऑपरेटिंग सिस्टीमचं कामच असतं की तुमचं सॉफ्टवेअर म्हणजे महत्त्वाच्या माहितीचं व्यवस्थापन करणे. युटिलिटी हा वेगळा प्रकार आहे, डिव्हाइस ड्रायव्हर वेगळा प्रकार आहे, भाषा अनुवादन लँग्वेज ट्रान्सलेटर हा पण वेगळा प्रकार आहे. ऑपरेटिंग सिस्टीम हे त्याचं उत्तर आहे. टॅबलेट हे लॅपटॉप कॉम्प्युटरपेक्षा लहान असतात, मोबाईलपेक्षा मोठे टॅबलेट असतात आणि लॅपटॉपपेक्षा टॅबलेट लहान असतात, हलके असतात आणि सामान्यपणे कमी क्षमतेचे असतात. लॅपटॉपच्या तुलनेत टॅबलेट हे साधे असतात, त्याचं उत्तर बरोबर आहे. आउटपुट डिव्हायसेस म्हणजे असे कोणतेही हार्डवेअर असते जे आउटपुट प्रदान किंवा तयार करण्यासाठी वापरतात. आउटपुट डिव्हाइस म्हणजे प्रिंटर, मॉनिटर, साऊंड सिस्टीम, वेगवेगळ्या प्रकारचे आउटपुट डिव्हाइस किंवा हेडफोन गाणं ऐकण्यासाठी वापरतो आपण. हे आउटपुट तयार करण्यासाठी आपण वापरणारे हार्डवेअर आहे, त्याचं उत्तर बरोबर आहे. पुढीलपैकी कोणतेही एक टॉगल की म्हणून ओळखले जातात. कीबोर्डवर टॉगल की म्हणजे काय, ज्याच्यात लॉक शब्द असतो ते टॉगल की असतात. म्हणजे उदाहरणार्थ कॅप लॉक, नम लॉक, स्क्रोल लॉक, जिथं लॉक शब्द आला त्याला टॉगल कीज म्हणतात. उदाहरणार्थ कॅप्स लॉकद्वारे आपण काय करतो, कॅपिटल टाईप करता येतं किंवा स्मॉल टाईप करता येतं. ते बटन एकदा दाबलं तर कॅपिटल, परत दाबलं तर स्मॉल लेटर, म्हणजे एका बटनाने दोन सुविधा, त्याला म्हणतात टॉगल. इंग्रजीमध्ये त्याला टॉगल म्हणलं जातं. तर नम लॉक, ऑल्ट, शिफ्ट आणि कंट्रोल यापैकी नम लॉक हा त्याचं उत्तर आहे. टॉगल कीज त्याला आपण म्हणू शकतो. नम लॉकद्वारे आपण नंबर चालू करतो कीबोर्डवर. सी डी, आर डब्ल्यू डिस्क, डॅश डॅश यावर एकदाच लिहिता येतं, याला पुसून टाकता येत नाही, पुसून टाकता येतं आणि पुन्हा लिहिता येतं, त्यावर लिहिता येत नाही. आता सी डीमध्ये 3 प्रकार आहे. सी डी आर म्हणजे रेकॉर्डेबल, माहिती एकदाच भरता येते. सी डी आर डब्ल्यू म्हणजे रिरायटेबल, म्हणजे सी डी पुसून परत त्याच्यामध्ये लिहिता येतं, म्हणजे सी डी इरेज करा परत भरा पेनड्राईव्हसारखं. सी डी आर डब्ल्यू म्हणजे काय, जसं पेनड्राईव्हची जुनी माहिती काढा परत नवीन टाका, तसं सी डी आरमध्ये माहिती पुसून टाकता येते आणि पुन्हा
लिहिता येते. आणि अजून एक प्रकार असतो सीडी रोम. सीडी रोम म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी, म्हणजे अगोदरच भरलेल्या सीड्या फक्त पाहता येतात, त्याच्यात बदल करता येत नाही. सीडी आर डब्ल्यू म्हणजे अशी सीडी जी आहे पुसून टाकता येते आणि पुन्हा त्याच्यामध्ये लिहिता येतात. इन्स्टंट मॅसेज म्हणजे आय एम, जसं व्हॉट्सअपवर आपण हाय टाकलं पटकन मॅसेज जातो समोरच्याला, लगेच त्याचा मॅसेज येतो, तर त्याला इन्स्टंट मॅसेज म्हणतात. फक्त टेक्स्ट पाठवण्याची परवानगी देते, तर असं काही नाही आहे. तुम्ही मॅसेजसोबत चित्र पाठवा, व्हिडिओ पाठवा, सगळं काही पाठवू शकता. म्हणजे इन्स्टंट मॅसेजमध्ये फक्त काही टायपिंग करता येते का, तर नाही, त्याचं उत्तर चूक आहे. अशा पद्धतीने आपण लेवल वनचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे थिअरी सोडवली, परत लेवल टूमध्ये जायचं आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह सोडून टाकायची. युनिक्स ही आवृत्ती ओपन सोर्स असलेली ऑपरेटिंग सिस्टीममध्ये असून ही विंडोजसाठी एक पर्याय आहे. तर युनिक्स ही एक आवृत्ती आहे लिनक्स नावाची. हे युनिक्स लिनक्स हे नावं काय आहेत, याला म्हणतात ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीममध्ये वेगवेगळे प्रकार असतात, तर युनिक्स ही ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीमचा एक प्रकार आहे, त्याचं वर्जन आहे लिनक्स. डेस्कटॉप, नोटबुक, टॅबलेट हे सॉफ्टवेअरचे प्रकार आहे का, नाही, हे सगळे हार्डवेअरचे प्रकार आहे, पर्सनल कॉम्प्युटरचे प्रकार आहे. सॉफ्टवेअर म्हणजे काय, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, पेन, नोटपॅड, त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणतो. तर डेस्कटॉप, नोटबुक, टॅबलेट हे सगळं हार्डवेअरमध्ये, त्याला चूक करा. आता स्क्रीनवर दाखवलेली इमेज पहा, आपण इमेजला क्लिक करूया. इमेजला क्लिक केल्यावर ते मोठं होतं बघा, इकडे बाजूला साईडला हा एक माऊसचा प्रकार दिसतोय. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीनवर कोणत्याही भागात तुम्ही ॲक्सेस करू शकता, म्हणजे स्क्रीनवर पाहिजे तिथे जाण्यासाठी माऊसची मदत घ्यावं लागते की नाही, म्हणजे उत्तर काय आहे, बरोबर आहे. एक्सटर्नल हार्ड डिस्क, अशी हार्ड डिस्क जी कम्प्युटरच्या बाहेर जोडतात त्याला म्हणायचं एक्सटर्नल, आणि इंटरनल म्हणजे अशी हार्ड डिस्क जी कम्प्युटरच्या आतमध्ये सीपीयूच्या आतमध्ये असते त्याला म्हणतात इंटरनल. तर एक्सटर्नल हार्ड डिस्क बद्दल काही वाक्य दिले, काय दिले, इंटरनल हार्ड डिस्क तुमच्या बरोबरीने वापरता येत नाही, वजनदार असते, बहुतेक वेळा यूएसबी किंवा फायर वायर पोर्टने जोडतात, काढणे अवघड असते. तर यापैकी हे उत्तर आहे, बहुतेक वेळा यूएसबी किंवा फायर वायर पोर्टने ते जोडता येते. काढणे अवघड असते का, नाही, पेनड्राईव्ह सारखी असते पटकन काढता येते. वजनदार असते का, नाही, एकदम हलकी असते. इंटरनल हार्ड डिस्कच्या बरोबरीने वापरता येते का, तर अशा पैकी बहुतेक वेळा यूएसबी किंवा फायर वायर पोर्टने जोडता येते, उत्तर आहे. आता हे जे आहेत स्क्रीनवर दाखवलेल्या गोष्टी याला काय म्हणतात, हे सगळे ब्राउझरचे उदाहरण आहे. गुगल क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स, याला वेब पेज पाहण्यासाठी आपण वापरू शकतो. वेब पेज पाहण्यासाठी सबमिट. आय एम म्हणजे याला काय म्हणतात, इन्फ्रारेड मेसेज म्हणतात का, चूक, याला म्हणतात इन्स्टंट मेसेज. इन्स्टंट म्हणजे पटकन ताबडतोब, इन्स्टंट मेसेज. तर याचं चुकीचं लिहिलं इथे इन्फ्रारेड मेसेज, इथे चूक म्हणून सबमिट करा. अशा पद्धतीने आपण लेवल टूची थिअरी सोडवली. आता लेवल तीनची थिअरी सोडून टाकू. आपण थिअरीला क्लिक करायचं लेवल तीनच्या. धनादेश म्हणजे डी डी किंवा चेक, तुम्ही बँकेमधला चेक पाहिला असेल, त्याच्या ठेवीच्या पावत्या यांच्या तळाशी म्हणजे खाली पावत्याच्या एकदम खाली एक नंबर असतो क्रमांक, तो वाचण्यासाठी बँकेमध्ये रीडिंग डिव्हाइसचा उपयोग केला जातो. तर यापैकी तीन चार उदाहरण दिले, ओ एम आर, एम आय सी आर, यू पी सी आणि ओ सी आर. तर एम आय सी आर हे त्याचं उत्तर आहे. एम आय सी आर, एम आय सी आर म्हणजे मॅग्नेटिक इन कॅरेक्टर रेकॉग्नेशन, बँकेमध्ये वापरलं जातं, एवढं लक्षात ठेवायचं. ओ एम आर परीक्षेसाठी वापरलं जातं, स्पर्धा परीक्षेमध्ये गोल गोल असतात चार, त्यापैकी एक गोल करायचा असतो, ती उत्तरपत्रिका तपासण्यासाठी ओ एम आरची मदत घेतात. यू पी सी म्हणजे बारकोड, उभ्या उभ्या रेषा, ज्या तुम्ही दहावीच्या पेपरमध्ये स्टिकर चिटकवले, ते बारकोड वापरण्यासाठी, यू पी सी कोड वापरण्यासाठी बारकोड मशीन लागते. ओ सी आर म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रेकॉग्निशन, मॉलमध्ये, दुकानांमध्ये वस्तूची किंमत मोजण्यासाठी जी मशीन असते त्याला ओ सी आर मशीन म्हणतात. तर याचं उत्तर आहे ओ एम एम आय सी आर. धनादेश किंवा चेकचा नंबर वाचण्यासाठी काय वापरलं जातं, एम आय सी आर. सबमिट करा. समजा तुमचा ईमेल ॲड्रेस आहे rocky@gmail.com. रॉकी हा पासवर्ड असलेला जीमेल अकाउंट आहे आणि तुम्हाला पासवर्ड रॉकी ऐवजी
हॅश 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 असा करायचा आहे. तुम्ही हा पासवर्ड तुमच्या सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटरच्या मदतीने बदलू शकता. सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे कम्प्युटरचा मुख्य युजर असतो आणि त्याचा वापर करून इंटरनेटचा पासवर्ड बदलणे म्हणजे दोघांचा काहीही संबंध नाही. मुद्दाम तुम्हाला कन्फ्यूज करायला, दिशाभूल करायला असे प्रश्न टाकले जातात. सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर कम्प्युटरचे गोष्टी बदलण्यासाठी वापरले जातात. कम्प्युटरची सेटिंग बदलणे, कम्प्युटरमध्ये नवीन प्रोग्राम टाकणे, हे सगळे अधिकार सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर नावाच्या सेटिंगमध्ये असतात. ईमेलचा पासवर्ड बदलायचा आणि त्याचा काहीही संबंध नाही, याचं उत्तर आहे चूक. प्रत्येक कॉम्प्युटर सिस्टीममध्ये बसेसचे दोन प्रकार असतात. बस म्हणजे काय? कॉम्प्युटरच्या आतमध्ये किट असतो मोबाईलसारखा हिरव्या रंगाचा, त्याच्यात बारीक लाईन्स असतात, त्या लाईनला बस लाईन म्हणतात. तर याच्या दोन प्रकार असतात, एक सिस्टीम बस म्हणजे कॉम्प्युटरच्या स्वतःच्या लाईन असतात आणि एक्सपान्शन बस म्हणजे कॉम्प्युटरला आपण जे पार्ट जोडतो बाहेरून आतमध्ये नंतर कार्डच्या स्वरूपात, त्याला एक्सपान्शन बस म्हणतात. तर असे दोन बसचे प्रकार आहेत का? तर बरोबर. अशा पद्धतीनं थिअरी सोडवली आहे. लेवल वनमध्ये अटेम्प्टमध्ये इकडे टोटलमध्ये सहा सहा दिसतात तीन, इकडे अटेम्प्टमध्ये सहा सहा तीन दिसतात, म्हणजे 15 प्रश्न आपण सोडवले अटेम्प्टमध्ये. रिमेनिंगमध्ये शून्य शून्य म्हणजे राहिलेले प्रश्न काहीच नाही, असं लक्ष पण ठेवायचं तुम्ही परीक्षेमध्ये. आता प्रॅक्टिकल, आता प्रॅक्टिकलकडे जाऊ आपण. 14, 14 आणि 7 35 प्रश्न आपल्याला सोडवायचे, फार कमी वेळात सोडवू आपण. आपल्याकडे 41 मिनिटं राहिले, तर लक्षपूर्वक पहा. खूप सोपे प्रश्न असतात, शॉर्टकट पद्धतीने वापरले तर लवकर होतात. प्रॅक्टिकलला क्लिक करू. टोटल याच्यामध्ये 14 प्रश्न आहे पहिल्या लेवलमध्ये, दुसऱ्या याच्यात पण 14 आणि शेवटच्या लेवलमध्ये 7 प्रश्न. तर आपण प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. आपण अवघड प्रश्न पहिले घेत असतो, लेवल 3 मधले अवघड प्रश्न पहिले सोडवू आपण. टोटल 7 प्रश्न. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डेट सेल नंतर डेट पिक्चर कंटेंट कंट्रोल समाविष्ट करा. मी सांगतो तुम्हाला काय प्रकारे, लक्ष नीट दिलं तर खूप सोपं जाणार प्रश्न. आता कंट्रोल शब्द लक्षात ठेवा याच्यामध्ये, कंट्रोल. हा, इथे आपल्याला एक ऑप्शन आणायचा कंट्रोल आणण्यासाठी. फाईल मेनू, फाईल मेनूमध्ये ऑप्शन, फाईल मेनू ऑप्शन, कस्टम रिबन, कस्टम रिबनमध्ये डेव्हलपर टूलबारला क्लिक करायचं आणि ओके बटनला क्लिक करायचं. हे बघा, डेव्हलपर टूलबारमध्ये कंट्रोल असतात, या सगळ्याला कंट्रोल्स म्हणतात. हे कंट्रोल आणल्याशिवाय प्रश्न सोडवता येणार नाही. जर अगोदरच असेल तर चांगली गोष्ट आहे, पण नसेल तर फाईल मेनूमध्ये जायचं आहे, परत लक्षात ठेवा ऑप्शनमध्ये जायचं आहे, कस्टम रिबनमध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये डेव्हलपर टूलबारला टिक मार्क करून त्याला ओके बटनला क्लिक करायचं आहे. आता हा डेव्हलपर टूलबारमध्ये सगळ्या प्रकारचे कंट्रोल आहे. आपल्याला काय विचारलं आहे, डेट सेल नंतर. आता डेट कुठे येते? इथं बाजूला. नेम नंतर, ऑर्गनाईज नंतर, लेवल नंतर, पिक्चर नंतर, असे कंट्रोल टाकायला सांगतात. तर डेट नंतरचा अर्थ डेटच्या बाजूला क्लिक करायचं आहे आणि याला डेट पिकर कंटेंट आणायचा. डेट पिकर कंटेंट कसा आणायचा पहा. इथं तुम्ही बाण ठेवा कंट्रोलमध्ये. पहिलं आहे टेक्स्ट कंट्रोल, दुसरं आहे प्लेन टेक्स्ट, पिक्चर याचं नाव काय, ब्लॉक गॅलरी याचं नाव काय, चेक बॉक्स, कॉम्बो बॉक्स, प्रत्येकाचं नाव पाहू शकता. एक्झाममध्ये असंच पाहायचं आहे तुम्हाला. डेट पिकर याचं नाव काय, डेट पिकर. आपल्याला हेच विचारलं, डेट पिकर कंटेंट कंट्रोल. हे बघा, असा पर्याय इथे आणायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्ही प्रश्न सोडवायचा. पिक्चरमध्ये पिक्चर कंटेंट कंट्रोल आणायला सांगितलं तर इथे ऑप्शन आहे बघा, पिक्चर कंट्रोल कंटेंट कंट्रोल. इथे नाव पण पाहू शकता, डेट पिकर कंटेंट कंट्रोल. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे. समजला असेल तर मी याला आता सबमिट करतो. योग्य फंक्शनचा वापर करून जानेवारी 2015 मधील कमीत कमी F15 मध्ये काढा. उत्तर जिथं विचारलंय तिथे क्लिक करायचंय. F15 मध्ये उत्तर आपल्याला विचारलं. आता हा चार्ट कशाचा आहे पहा. ग्लोबल स्टेशनरी, एक दुकान आहे, दुकानामध्ये वस्तू दिलेली आहे, वस्तूंची संख्या दिली आहे की दुकानदारामध्ये किती वस्तू उपलब्ध आहे. एका वस्तूची किंमत 16 आहे. तर इथे काय काय प्रश्न केला जातो, टोटल प्राईस काढा. समजा एक वस्तू 16 रुपयाला, तर 200 वस्तू किती लागतो, इक्वल टू 200 गुणिले म्हणजे *16, याचा अर्थ याची किंमत आहे 3200. असं उत्तर एक्झाममध्ये विचारतात. टोटल प्राईसचा रकाना काढा. तर गुणाकार काढायचा 200 गुणिले 16 चा.
आता आपल्याला सध्या काय विचारलेलं आहे की जानेवारी 2015 आहे, तर जानेवारी 2015 पुढे दिसत आहे हे टायटल, याचं नाव आहे एफ, आपल्याला एफ 15 मध्ये जायचं, इथं क्लिक करायचं, कधी पण याचा वापर करायचं, जा एफ 15 आणि एंटर बटन दाबायला विसरू नका. आता तुम्ही एफ 15 मध्ये आहात, इथं आपल्याला कमीत कमी काढायची, मिनिमम काढण्यासाठी आडवा एमला क्लिक करा, मीनला क्लिक करा. मीन काय करतो, एफ रकाना म्हणजे जानेवारी 2015 सगळ्या व्हॅल्यू सिलेक्ट करतोय, एंटर बटन दाबा. 49 जानेवारी 2015 मध्ये सर्वात कमी आकडा आपण काढलेला आहे. असंच तुम्ही बेरीज काढा, मॅक्झिमम काढा, कुठलंही फंक्शन काढू शकता. सबमिट करायचंय. अतिरिक्त स्लाइड ऍड करा, स्लाइड शो रन करताना चौथी स्लाइड आपोआप 4 सेकंद दिसेल अशी दाखवा, तिसऱ्या स्लाइडला टाइम इफेक्ट अप्लाय करा. अतिरिक्त स्लाइड ऍड करा म्हणजे एक स्लाइड ऍड करायची, न्यू प्रेझेंटेशन मध्ये जायचं, एक ब्लँक प्रेझेंटेशन घ्यायचं, स्लाइड शो रन करताना. एक मिनिट, हा प्रश्न आपण पूर्णच वाचून घेऊ. अतिरिक्त स्लाइड ऍड करा, स्लाइड शो रन करताना चौथी स्लाइड 4 सेकंदानंतर दाखवा, म्हणजे याच्यात अजून आपल्याला काही स्लाइड घ्यायचे आहे, 4-5 स्लाइड घ्यायचे टोटल. आणि याच्यात काय करायचंय, चौथी स्लाइड म्हणजे चौथी स्लाइड आपोआप 4 सेकंद दिसण्यासाठी ट्रान्झिशन मध्ये जायचं आणि इकडे कोपऱ्याला आफ्टर मध्ये 4 सेकंद द्यायचं, 4 सेकंद. आणि तसंच आपल्याला तिसऱ्या स्लाइडला पण टाइम इफेक्ट द्यायचा, 3 नंबरची स्लाइड त्याला पण एक टाइम इफेक्ट देऊन टाकायचं आणि सबमिट करायचं. दिलेल्या ब्राउझरमध्ये आधी पाहिलेल्या पेजवर बॅक बटन दाबा, हे सोपे सोपे प्रश्न टाकलेले आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये. जर अगोदरचं पेज पाहिजे तर आपण बॅक बटन एकदाच दाबायचं इथे. दुसरं पेज ओपन झालं इथे सबमिट करायला. MS आउटलुकमध्ये अपॉइंटमेंट विथ डॉक्टर विषय असणारी एक नवीन अपॉइंटमेंट बनवा. आता अपॉइंटमेंट कशी बनवायची, हा आउटलुक नावाचा प्रोग्राम आहे. आउटलुकमध्ये अपॉइंटमेंट कशी बनवायची पहा. आउटलुक ओपन करावं लागेल आपल्याला. हा, आउटलुक ओपन झालेलं आहे, आउटलुक नावाचा प्रोग्राम. आता आउटलुकमध्ये आपल्याला 4 पर्याय खाली, पहिला आहे ईमेल, दुसरा कॅलेंडर, त्याच्या पुढचा कॉन्टॅक्ट आणि टास्क. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, अपॉइंटमेंट. अपॉइंटमेंट कॅलेंडरशी निगडीत आहे म्हणून कॅलेंडरला क्लिक करून घ्यायचं. त्याच्यामध्ये होम टॅबवर एक पर्याय आहे, कोणता, न्यू अपॉइंटमेंट किंवा न्यू आयटममध्ये जायचं आणि इथं घ्यायचं अपॉइंटमेंट. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर विषय आपल्याला जो विचारला तो टाकायचा सब्जेक्टमध्ये. विषय खाली दिलेला असतो, तो कॉपी पण करू शकता तुम्ही. याला कंट्रोल सी बटन दाबायचं आणि इथं कंट्रोल व्ही बटन दाबायचं. याच्यात स्पेस नाही आला पाहिजे, कोट नाही आला पाहिजे, तर उत्तर चुकतं तुमचं. तंतोतंत पाहिजे, तंतोतंत तर उत्तर बरोबर येतं. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, बस एक अपॉइंटमेंट बनवा, अपॉइंटमेंटला सेव्ह करून टाका. झालं, अशा पद्धतीने एक नवीन अपॉइंटमेंट बनवली आपण. होम टॅबवर गेलो आपण आणि इथं न्यू अपॉइंटमेंट करून विषय टाकून सेव्ह केलं त्याला. पुढचा प्रश्न पाहू आपण. झालं, एक लेवलचे आपण 7 प्रश्न सोडवले. आता लेवल 2 मध्ये मीडियम लेवलमध्ये प्रॅक्टिकलला क्लिक करू आपण. उलट चालतं, सिटी फोल्डरमध्ये असलेले रिजन फोल्डर डिलीट करा. सिटी फोल्डरला डबल क्लिक करायचं, डबल क्लिक करता येत नसेल तर सिलेक्ट करून एंटर दाबायचं. आता रिजन फोल्डर डिलीट करण्यासाठी याला सिलेक्ट करा, कीबोर्डवरून डिलीट बटन दाबा आणि रिसायकल बिनमध्ये तुमची फाईल चालली आहे याला यस करा. जर कायमस्वरूपी काढून टाकायचं सांगितलं तर शिफ्ट बटन दाबून डिलीट बटन दाबायचं. पहिले निवडायचं, मग शिफ्ट बटन दाबून धरायचं, मग डिलीट बटन दाबायचं. आता याला सबमिट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमधून संपूर्ण टेबलच काढून टाकायला सांगितलं आहे. हां, तर टेबल काढण्यासाठी इथे 4 टोकाचा बाण दिसतोय का, 4 टोकाचा बाण, याला सिलेक्ट करायचं आहे. आणि इथे डिलीट नावाचा पर्याय आपोआपच येतो, त्याला डिलीट टेबलला क्लिक करायचं. हा संपूर्ण टेबल काढून टाकायचं, इतकं सोपा हा प्रश्न आहे. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये पेज बॅकग्राऊंड कलर बदलून ग्रीन मार्बल करा. पेजचं बॅकग्राऊंड बदलायचं आहे, डिझाईन मेनूमध्ये जायचं, वर्डमध्ये पेज
कलरमध्ये जायचं आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे ग्रीन मार्बल टेक्स्चर करा, तर आपल्याला फील इफेक्टमध्ये हे पर्याय असतात. नुसता रंग विचारला तर रंग निवडायचा, पण इफेक्ट विचारले आपल्याला फील इफेक्टमध्ये जा. इथं आपल्याला ग्रॅडियंट विचारलं जातं, टेक्स्चर विचारलं जातं, पॅटर्न विचारलं जातं. तर टेक्स्चर म्हणजे असे रंगबिरंगी ऑप्शन असतात. ग्रीन मार्बल म्हणजे कोणतं असं सांगायची गरज नाही आहे, इथं क्लिक केलं त्याचं नावच दिसतं ग्रीन मार्बल. तर इथं तुम्ही जेव्हा क्लिक करता तेव्हा इथे नाव दाखवलं जातं, न्यूज ब्रेंड फिश पॉसिल. तर पहिल्यापासून क्लिक करत तुम्ही नावं तपासायचे, जे नाव एक्झाममध्ये विचारलं जाईल त्या नावावर बाण राहू द्यायचा आणि ओके द्यायचं. ते बॅकग्राऊंड तुमचं आणायचं आणि उत्तर सबमिट करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पेज बॉर्डर काढून टाका. डिझाईन मेनूमध्ये पेज बॉर्डर काढायची, डिझाईनमध्ये जायचं, त्याच्यामध्ये पेज बॉर्डर पर्यायाला क्लिक करा, त्याच्यामध्ये नन पर्यायाला क्लिक करा, म्हणजे बॉर्डर तुमची चालल्या जाते. हे बघा पेज बॉर्डर फिल. लक्षात ठेवा डिझाईन मेनूमध्ये बॉर्डर आपण काढून टाकू शकतो. थोडं राहिलं आपलं कॉलम डी नंतर नेम ऑफ कॅन्डिडेट, याला ए टू झेड लोवेस्ट टू हायेस्ट ऑर्डरमध्ये दाखवा. मी हे तुम्हाला शिकवणार पण आहे, दाखवून पण देणार कसं सोडवायचं. तर डी राखाना म्हणजे नेम ऑफ कॅन्डिडेट, विद्यार्थ्यांचे नावं दिले इथे रिझल्टचे. तर पहिल्या नावाला क्लिक करा, शिफ्ट बटन दाबा आणि डाऊन ॲरो खालचं बाण दाबा. जिथपर्यंत नावं आहे ते सगळे नावं सचिन सातपुतेपर्यंत. जर मी जास्त खाली आलो तर परत वरचं बाण दाबून लेवलमध्ये घ्यायचं. फक्त नावं सिलेक्ट करायचे आणि ए झेड नावाचा पर्याय कोपऱ्याला, ए झेड. इथे दोन पर्याय, ए टू झेड आणि झेड टू. ए आपल्याला कुठला विचारलेला आहे, ए टू झेड पर्याय. हा पर्याय कशासाठी वापरायचा आहे, त्याला क्लिक करा. तर तुमचे जे नाव आहे, ए वालं नाव वरती येणार आणि झेड वालं नाव सरळ खाली, म्हणजे ए बी सी डी वाईज तुमचे नावं तुम्हाला अरेंज झालेले दिसतात. सबमिट करा. प्रश्न नीट समजून घ्या, म्हणजे पुढच्या सोडवताना सोपं जाईल. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजंड एलिमेंट चार्टच्या उजव्या बाजूला दाखवा. चार्टचा प्रश्न आला तर फक्त चार्टला क्लिक करायचं. चार्टमध्ये तुम्हाला फॉर्मॅट आणि डिझाईन टॅब दिसतात, डिझाईनमध्ये जायचं. लिजंड हा एलिमेंटचा पर्याय असतो, लिजंड नावाचा पर्याय नीट पहा. कुठे कुठे गेलो आपण, पहिले डिझाईन, पहिले चार्टला सिलेक्ट करा, मग डिझाईन, मग चार्ट एलिमेंट, मग लिजंड त्याच्या आतमध्ये. आणि आपल्याला हे कोणत्या बाजूला दाखवायचं, उजव्या. उजवी बाजू म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे राईट. राईटला क्लिक करा तर राईट बाजूला नावं आलेली दिसतील. उजव्या बाजूला पाहू शकता तुम्ही हे नावं, याला म्हणतात लिजंड. हे नाव तुम्ही बदलू पण शकता. सबमिट करायचं उत्तर. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये पाय चार्टला कॉलम चार्टमध्ये बदलायचं. चार्टचा प्रकार बदलायला सांगितला, खूप सोपा पर्याय. नेहमीप्रमाणे चार्टला सिलेक्ट करा, डिझाईनमध्ये जा, डिझाईनमध्येच चेंज चार्ट नावाच्या पर्यायाला क्लिक करायचे आणि कॉलम पाय चार्टऐवजी आपल्याला कोणता चार्ट सांगितलेला, कॉलम चार्ट. कॉलम चार्ट पर्यायाला क्लिक करायचं. पहिला चार्ट डिफॉल्टच असतो, ओके बटन दाबा. म्हणजे गोल आकाराचा चार्ट हा उभ्या काड्यांचा म्हणजे कॉलम चार्टमध्ये रूपांतरित झाला आहे. सबमिट करा. थोडंसं राहिलं आपलं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटरमध्ये अजेंडा टाईप करायचा आहे, तर आपण ते कसं टाईप करा. रीडर आणि फुटर कशामध्ये असतात, पॉवर पॉईंटमध्ये. इन्सर्ट मेनूमध्ये हिडर फुटर पॉवर पॉईंटमध्ये आहे. इन्सर्टला क्लिक करा, हिडर फुटरला क्लिक करा. आता आपल्याला काय विचारलं, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटरमध्ये, म्हणजे त्याच्या फुटरला टिक करून खालच्या बॉक्सला क्लिक करायचं. इथं टाईप करायचे, मेहनत वाचवा. हां, हे नाव ना कॉपी करा. कसं करायचं कॉपी, याच्या अलीकडं क्लिक करा, सिलेक्ट करा, कीबोर्डवरून कंट्रोल सी बटन दाबा. नीट पहा, कंट्रोल सी बटन दाबा. फुटरमध्ये याला कंट्रोल सी बटन दाबायचं. आणि जर सगळ्या स्लाईडला द्यायला सांगितलं तर अप्लाय टू ऑल करायला विसरू नका. त्याला अजेंडा शब्द लावून टाकायचा. पाहून घ्या कुठं गेलो आपण. इन्सर्ट, त्याच्यामध्ये हिडर फुटर, त्याच्यामध्ये फुटरला टिक मार्क करायचं. अजेंडा सगळ्या फुटरच्या खाली आणला, अप्लाय टू ऑल करायचं. आता याला सबमिट करा. दिलेल्या एम एस पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये सहा अतिरिक्त स्लाईड ॲड करा आणि स्लाईड शो रन करताना पाचवी स्लाईड लपवा. खूप सोपा प्रश्न आहे. सहा स्लाईड कशा आणायच्या पहा, नीट पहा. पहिल्या स्लाईडला क्लिक करायचं आणि न्यू बटन सहा वेळेस दाबायचं. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा.
अतिरिक्त म्हणजे जास्तीच्या, पहिली स्लाइड सोडून सहा आल्या म्हणजे टोटल सात स्लाइड दिसतात, एक जास्त दिसते. आता पाचव्या स्लाइडला लपवा म्हणजे पाच नंबरला राईट क्लिक करून हाईड स्लाइड करायचं किंवा स्लाइड शो मध्ये जाऊन त्याला लपवण्यासाठी हाईड स्लाइड करायचं. दोन पर्याय, सोपा पर्याय कुठला आहे, राईट क्लिक करायचा आणि हाईड स्लाइड. हाईड केल्यावर पाच नंबर कट केल्यासारखा दिसतो. ही लपली म्हणजे प्रेझेंटेशन दाखवताना पाचवी स्लाइड दिसत नाही. सबमिट. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये सर्व स्लाइड मधून स्लाइडचा नंबर काढा. हेडर फुटरचा पर्याय हा, इथे स्लाइडला नंबर दिसतोय का पाहू आपण, दोन नंबर मध्ये पहा कोपऱ्याला नंबर दिसतात. हे काढायचे तर कसे काढणार, इन्सर्ट हेडर फुटर या इथे हा स्लाइड नंबर काढायचा, आपल्याला स्लाइड नंबर काढून टाकायचा आणि याला अप्लाय टू ऑल आणि सबमिट पर्यायाला क्लिक करा. थोडेसे प्रश्न राहिले आपले, तीन चारच राहिले. दिलेल्या वेबपेज मध्ये एक वेबपेज दिलेले, वेबसाईट ओपन आहे, आपल्याला ओपन करायची गरज नाहीये. त्याला सेव्ह करायचं आहे माय वेबपेज नावाने. तर कसं सेव्ह करणार, फाईल, फाईल मेनू मध्ये सेव्ह, सेव्ह नाही झालं तर सेव्ह ॲज. क्वेश्चनला प्रॉब्लेम होते का, हा प्रश्न नाही अटेम्प्ट होणार. हो आपण इथे नाव टाईप करू सेव्ह ॲज मध्ये, काय नाव द्यायचं, माय वेबपेज, एम कॅपिटल वाय स्पेस वेब पेज, डब्ल्यू कॅपिटल वेब पेज, स्पेलिंग बरोबर लिहायचं, सेव्ह बटन दाबून त्याला सबमिट करा. दिलेल्या वेबपेज मध्ये कम्प्लीट वेब पेज फॉर्मॅट मध्ये मॅथ्स ऍक्टिव्हिटी नावाने सेव्ह करा. परत तसाच प्रश्न आलेला आहे, फाईल सेव्ह ॲज, तिथं नाव द्यायचं आहे मॅथ्स ऍक्टिव्हिटी, सिलेक्ट करायचं इथे लिहायचं एम ए टी एच एस मॅथ्स ऍक्टिव्हिटीज स्पेस. कंट्रोल सी कंट्रोल वी केलं तर अजून कमी वेळात होईल आणि काय करायचं, वेब पेज कम्प्लीट, वेब पेज कम्प्लीट करायला विसरू नका. सेव्ह. विकास ने विलास मोरे नावाचा कॉन्टॅक्ट बनवायचा. आउटलुकमध्ये कॉन्टॅक्ट बनवायचं असेल तर तुम्हाला इथे माणसाचे दोन चित्र दिसतात, याला क्लिक करायचं आणि फाईल मेनूमध्ये, सॉरी फाईल नाही, होम मेनूमध्ये न्यू आयटममध्ये कॉन्टॅक्टला क्लिक करायचं आणि जिथं जे विचारलं तिथे टाकायचं. ते जसं विलास मोरे नाव विचारलीकडे सगळं सिलेक्ट करा, शिफ्ट दाबून ॲरो की, कंट्रोल सी बटन, नावामध्ये कंट्रोल व्ही बटन आणि अजून काय विचारलं, ईमेल ॲड्रेस दाखवलेला आहे त्याचा, विचारलीकडे सिलेक्ट करा, परत सिलेक्ट करायचं, कंट्रोल सी बटन, ईमेल ॲड्रेसमध्ये क्लिक करा, कंट्रोल व्ही बटन आणि त्याला सेव्ह करायचं, फक्त सेव्ह ॲड क्लोज. असा कॉन्टॅक्ट आपण तयार करायचा. सबमिट करा. एम एस आउटलुकच्या टास्क लिस्टमध्ये मीटिंग विथ क्लायंट हे टास्क ॲड करा. कॉन्टॅक्ट जसा बनवला, अपॉइंटमेंट जशी बनवली, तसंच टास्क बनवायचं. टास्कसाठी आपल्याला टास्क नावाचा पर्यायला क्लिक करायचं कोपऱ्याला. आपण टास्कमध्ये आहोत सध्या, होम टॅबवर जायचं, न्यू आयटममध्ये जायचं, टास्कला क्लिक करायचं. आता सब्जेक्टमध्ये आपल्याला एक विषय दिलेला आहे मीटिंग विथ क्लायंट, हे पण कॉपी करून घ्या. ऐकतं व्हायचं, मेहनत वाचेल एक्झाममध्ये पण. फक्त तंतोतंत घ्यायचं, आजूबाजूला स्पेस वगैरे आला नाही पाहिजे. सब्जेक्ट टाईप करून घ्या आणि याला सेव्ह करा, सेव्ह अँड क्लोज. अशा पद्धतीने आपण, थोडेसे प्रश्न राहिले आपले आता. आता लेवल वनचे क्वेश्चन थोडे फास्ट सोडूया. सपोर्ट, सपोर्टमधील काउंट फाईल, काउंट फाईल कॉपी करा आणि होममध्ये पेस्ट करा. आपण सपोर्टच्या आतमध्ये आहोत. काउंट फाईल कंट्रोल सी करायची क्लिक करून होममध्ये जायचं, कंट्रोल व्ही, सबमिट करा. नाव बदलायला सांगितलंय, खूप सोपा प्रश्न आहे. पी आय सी तीनला पिक्चर तीन नाव द्यायचं, पिक्चरला सिलेक्ट करा, एफ टू बटन दाबा नाव बदलायला आणि इथं लिहायचं पिक्चर तीन, पी आय सी टी यू आर ई, पीचं पी कॅपिटल काढायचं, ते तीन लिहायचं, बाजूला क्लिक करायचं, पिक्चर तीन, सबमिट करायला. वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेलं कॅल्क्युलेटर ओपन करा. वेब फोल्डरमध्ये ठेवलेलं कॅल्क्युलेटर ओपन करा आणि या फाईलमध्ये नाही, नाव बदलायचं, सॉरी नाव बदलायचं, फक्त
याला रिनेम करा, सिलेक्ट करा, एफ टू बटन दाबा, कॅल्क्युलेटरच्या बदल्यात कॉम्प्युटर नाव द्यायचं, याला कॉम्प्युटर नाव देऊया आपण, फक्त कॉम्प्युटरच नाव आहे, बाजूला क्लिक करा, सबमिट करा। पहिल्या लेवलचे खूप सोपे प्रश्न आहे, अशा पद्धतीनं सोडवायचे। आता वर्डचे प्रश्न लागले, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पाचव्या वाक्याचा फॉन्ट इफेक्ट बदला, पाचवं वाक्य कुठं दिसतंय त्याला तीनदा क्लिक करायचं, एक दोन तीन, म्हणजे संपूर्ण वाक्य सिलेक्ट होणार, डॉट पण सिलेक्ट झाला पाहिजे। आता याला बोल्ड आणि स्ट्राईक थ्रूआउट करायचं, बोल्ड म्हणजे ठळक, स्ट्राईक थ्रूआउट म्हणजे कट केल्यासारखं, त्याचं नाव आहे बघा स्ट्राईक थ्रू आउट, कट केल्यासारखं। सबमिट करा। थोडंसं राहिलं आपलं, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये चार रोन चार कॉलमचा टेबल समाविष्ट करा, टेबल कसा टाकायचा पहा, इन्सर्ट टेबल, इन्सर्ट टेबलमध्ये जायचं व्यवस्थित, आणि चार चार लिहायचे, चार ओळी उभ्या आणि चार आडव्या ओळी, ओके द्या, असं टेबल घ्यायचं आणि सबमिट करायचं। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या वाक्याची फॉन्ट साईज 17 करा आणि त्याला कॅलिब्री फॉन्ट करा, पहिलं वाक्य तीनदा क्लिक, त्याची साईज 17 करायची, 17 नंबर इथे नसेल तर टाईप करायचं आणि एंटर दाबायचं, आणि लिपी कॅलिब्री नावाची लिपी घ्यायची, कॅलिब्री नाव ए बी सी डी वाईज पाहिजे त्याला क्लिक करायचं, कॅलिब्री नाही भेटली तर ए बी सी डी वाईज जायचं आणि त्याच्यातनं कॅलिब्री नाव शोधून काढायचं। आता लिपी घेतल्यानंतर झालं, एवढंच विचारलं, सबमिट करू। दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये पर्सनॅलिटी म्हणजे पर्सनल मंथली बजेट शीटनंतर नवीन वर्कशीट समाविष्ट करा, त्याला बजेट नाव द्या। आता नवीन शीट कशी समाविष्ट करायची पहा, खाली एक पर्सनल मंथली बजेट आहे, प्लस बटन दाबा, त्याला बजेट नाव द्यायचं, बजेट नाव आपल्याला कॉपी करायचं, बजेट नाव सिलेक्ट करा, कंट्रोल सी, त्याला डबल क्लिक करा, कंट्रोल व्ही, बाजूला क्लिक करा, झालं, सबमिट करा। वर्कशीटमधील शीट वनला मूव्ह करून तिचे स्थान शीट तीन नंतर आणा। मूव्ह कसं करायचं पहा, वर्कशीट वनला मूव्ह करून म्हणजे याला शेवटी आणायचं, त्याला राईट क्लिक करा, मूव्हवर कॉपी करायचं, त्याला शीट तीन नंतर ओके द्या, नाही आलं ते व्यवस्थित करायचं, याला परत एकदा मूव्ह टू एंड करा, ओके द्या। आता शीट वन हे कुठे आलेलं आहे, एकदम शेवटी, त्याला सबमिट करा। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाईडला ग्रॅडियंट फील बॅकग्राऊंड द्या, बॅकग्राऊंड बदलायचं आहे प्रेझेंटेशनचं, दुसऱ्या स्लाईडचं, दोन नंबरला सिलेक्ट करा, डिझाईनमध्ये जा, फॉर्मॅट बॅकग्राऊंडमध्ये जा आणि याच्यात ग्रॅडियंट फील पर्यायला क्लिक करा। कुठे कुठे गेलो आपण पहा, परत पहिले डिझाईन, पहिले दोन नंबरला सिलेक्ट केलं, मग डिझाईनमध्ये गेलो, मग फॉर्मॅट बॅकग्राऊंड, मग त्याच्यामध्ये ग्रॅडियंट फील। आता ग्रॅडियंट फीलमध्ये काय विचारलेलं आहे, बॅकग्राऊंड अप्लाय करा, याला कुठलंही ग्रॅडियंट फील तुम्ही याचं क्लिक करून टाकलं त्याला म्हणतात ग्रॅडियंट फील, आलं आहे पाठीमागे, त्याला अप्लाय करायची गरज नाही, अप्लाय झालेलं असतं, फक्त सबमिट करा। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाईड ॲड करा, दुसऱ्या स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा। एक कोरी स्लाईड कशी आणायची, न्यू स्लाईड, त्याच्यामध्ये ब्लँक स्लाईड, त्याच्यामध्ये पुढं काय विचारलं आपल्याला, टेक्स्ट बॉक्स त्याच्यात आणायचं आणि त्याच्यात डॉक्युमेंट लिहून त्याला 48 करायचं। इन्सर्टमध्ये जा, टेक्स्ट बॉक्सला क्लिक करा, एक डब्बा आणायचे, त्याच्यात डॉक्युमेंट शोधलेले आहे, डॉक्युमेंट, डॉक्युमेंट निवडा आणि त्याला 48 साईज द्या, 48 साईज आणि बाजूला क्लिक करून सबमिट करा। याहू .com ला भेट देऊन विद्या एअरपोर्ट सर्च करा, इतर वेबसाईट ओपन करण्यासाठी www.yahoo.com लिहायचं, एंटर बटन दाबलं तर वेबसाईट ओपन होती। आता शोधण्यासाठी वरती क्लिक करायचं, जे विचारलं ते शोधायचं, काय विचारलं आपल्याला, रिद्या आरच्या अलीकडे क्लिक करा, आरच्या अलीकडे आणि सिलेक्ट करा अहमदपूर, टीपर्यंत कंट्रोल सी बटन दाबा, डब्यामध्ये कंट्रोल व्ही बटन दाबा, नाही झालं तर टाईप करावं लागेल तुम्हाला, रिथ एअरपोर्ट स्पेस AIRPORT एअरपोर्ट सर्च करा, ते बघा माहिती आली, सबमिट करा। काही काही प्रश्न कॉपी नाही झाले तर ते आपल्याला टाईप करावं लागतील। याआधी भेट दिलेल्या वेबपेज पाहण्यासाठी बॅक बटन दाबा, आता बॅक बटन एकदा दाबायची, वेबपेज ओपन झालं, सबमिट,
एक कॉन्टॅक्ट बनवायचा राम महाजन नावाचा, ते दोन माणसं चित्राला क्लिक करा, होम टॅबवर जा, न्यू आयटममध्ये जा, कॉन्टॅक्टला सॉरी होम टॅब न्यू आयटम कॉन्टॅक्ट, आता आपल्याला विचारलंय राम महाजन, आरच्या अलीकडे क्लिक करा, हे नाव सिलेक्ट करा राम महाजन, कंट्रोल सी नावाच्या ठिकाणी कंट्रोल व्ही क्लिक करून, आता आयफ्लेक्स कंपनीचं नाव, आयफ्लेक्सला डबल क्लिक करा, कंट्रोल सी कंपनी नेममध्ये क्लिक करून कंट्रोल व्ही, आणि एक वेबपेज सांगितलं आहे त्याचं, कंपनीचं वेबपेज हे डब्ल्यूच्या अलीकडे सिलेक्ट करून हे वेब ॲड्रेस कंट्रोल सी, आणि याला वेब ॲड्रेसमध्ये कंट्रोल व्ही बटन दाबा, आणि सगळं झाल्यानंतर काय करायचं, सर्व शेवटी सेव्ह अँड क्लोज, आणि मग सबमिट. एकच प्रश्न राहिला शेवटचा, संजय पाटील नावाचा कॉन्टॅक्ट बनवायचा, तसाच आहे हा प्रश्न, दोन माणसाला क्लिक करा, कॉन्टॅक्टवर जा, न्यू कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टला क्लिक करा, आता इथं संजय पाटील हे नाव सिलेक्ट करायचं आहे, संजय पाटीलला सिलेक्ट करा, कंट्रोल सी नावामध्ये कंट्रोल व्ही, त्यानंतर टी सी एसला डबल क्लिक, कंट्रोल सी कंपनी नावामध्ये कंट्रोल व्ही, मोबाईल नंबर डबल क्लिक, कंट्रोल सी मोबाईल नंबरच्या रकान्यात क्लिक करून कंट्रोल व्ही, झालं सेव्ह अँड क्लोज, असं कॉन्टॅक्ट बनवून आपण सबमिट. अशा पद्धतीने जवळपास सगळेच आपले सोडवले, तर आता मार्क किती पडतात, सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे, मला वाटतं मार्क पाहूया, आपला वेळ अजून बाकी आहे एंड करायचा आहे, आणि थिअरीमध्ये आपल्याला 15 मार्क आहे, प्रॅक्टिकलमध्ये 33, काही टेक्निकल कारणाने आपले काही चुकले पण आहेत प्रश्न, कुठलं चुकलं ते पण तुम्ही इथे पाहू शकता. इथे आपलं प्रेझेंटेशनचा एक क्वेश्चन चुकला आहे माझ्याकडनं, आणि अजून एक अतिरिक्त स्लाईड म्हणजे पॉवर पॉईंटचे प्रश्न चुकलेत आपले. तर अशा पद्धतीनं हा सराव करायचा आहे, रोज आपण एक व्हिडिओ लेक्चर घेऊया, यूट्यूबवर सुद्धा हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. थँक्यू.